योग्य नियोजन केलं तर अत्यंत खडकाळ जमिनीत हे फळबाग घेता येते हे दाखवून दिले अहमदनगर जिल्ह्यामधल्या हसनराजे या जिगरवाद शेतकऱ्यानं. त्यांना 18 एकर माळरानावर सीताफळाची लागवड केली, त्यातून त्यांना पहिल्याच बहारात चक्क 25 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. 18 एकरावर पसरलेली ही आहे हसन राजे या प्रगतीशील शेतकऱ्याची सीताफळाची बाग. अहमदनगर जिल्ह्यातील हंगा गावच्या खडकाळ माळरानावर राजे यांनी ही बाग फुलवली आहे. 2014 मध्ये पडीक जमीन खरेदी करून त्यांनी फळबाग करण्याचा निर्णय घेतला. ही जमीन 2014 साली मी खरेदी केली, मोजमाप केली, मोजणी करून घेतली सरकारी, आणि मग मी लेवलिंग करून घेतली. आणि नंतर आमचे एक मित्र होते पारण्याचे मते म्हणून, ते म्हणले तुम्ही सीताफळ इथं लावा. आणि ही सीताफळची जात आहे MNK म्हणून आहे, तर ही एक नवीन संकरित जात आलेली मार्केटमध्ये. हिचं फळ 800 ग्राम ते 400 ग्रामपर्यंत होतं आणि उत्पन्नाचं एकदम चांगलं साधन आहे. याला भर उन्हाळ्यात जानेवारी ते जूनपर्यंत पाणी नाही लागत. हसन राजे यांनी 8x16 फूट अशा अंतरावर सीताफळाची 5,300 रोपं लावली आहेत. सुरुवातीच्या काळात राजे यांनी बागेला शेणखताची मात्रा दिली, त्यानंतर 2 वर्ष बागेला कुठलंही जैविक अथवा रासायनिक खत दिलं नाही. या बागेसाठी राजे यांनी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध केलं आहे, तसंच ठिबकच्या माध्यमातून प्रत्येक रोपाला योग्य प्रमाणात पाणी दिलं जातं. मार्च पर्यंत पाणी भरपूर भेटतं, तर ते पाणी मी वर माझं 2 कोटीचं शेततळ केलेलं आहे आणि त्या शेततळ्यातून मी ठिबक योजना केली आणि ठिबकद्वारे मी सगळ्याच फळबागाला पाणी देत आहे. खरं तर राजे यांना यावर्षी सीताफळांचं उत्पादन अपेक्षित नव्हतं, मात्र यंदा पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे सीताफळांची बाग बहरली असून जवळपास 30 टनापर्यंत त्यांना उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरे वर्ष चाललंय आमचं. पहिल्या वर्षी आम्ही टँकरनी पाणी घालून पूर्ण फळबाग जगवलेली आहे. ह्या वर्षी आम्हाला फळ धरायचे नव्हते, पण पाऊस चांगला झाल्यामुळं एक वातावरण निसर्गिक वातावरण चांगले असल्यामुळं आमची फळ बाग आली आणि ह्यावेळेस आम्ही 25 ते 30 टन माल याची अपेक्षा आहे आम्हाला. मी काही ठिकाणी बगीचे पाहिले तर फळ एकदम मोठमोठाले असल्या कारणाने मी 18 एकर सीताफळाची फळबाग केलेली आहे आणि 5,300 झाडं बसवलेली आहे याच्यात. नंतर मी हे डाळिंब बी केलेले आहे, पण डाळिंबाला रोगराई फार असती म्हणून त्याच्या माझ्याकडे तिकडे इंटरेस्ट गेला नाही. मी पूर्ण लक्ष सीताफळकडे केंद्रित केलेलं आहे. सीताफळ हे तसं दुर्लक्षित फळ असलं तरी आता हळूहळू शेतकरी याची लागवड करू लागले आहेत. सीताफळाची नियोजनबद्ध पद्धतीनं लागवड केल्यास त्यातून लाखोंचं उत्पादन घेता येतं हे हसन राजे यांनी दाखवून दिलं आहे. राजे यांना सीताफळीच्या लागवडीसाठी 6 ते 7 लाख रुपयांचा खर्च आला आहे. ह्या वर्षी आतापर्यंत जो आमचा खर्च आला तो 6 ते 7 लाखापर्यंत गेलेला आहे, पण ह्या वर्षी आम्ही फळाची अपेक्षा न धरताने बी फळ आलेले आहे, तरी आम्हाला 25 लाखाचं उत्पन्न ह्या वर्षी निघावं अशी अपेक्षा आहे. पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. हंगा हे गाव पारनेर तालुक्यात असून हसन राजे यांनी पाण्याचं योग्य पद्धतीनं नियोजन करून सीताफळ बाग यशस्वी केली आहे. राजे यांचा अनुभव लक्षात घेता दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सीताफळीची लागवड फायदेशीर ठरू शकते. निखिल चौकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर.